माणसं घाबरतात, माणसांना दुःख सोसावं लागतं. प्राण्यांना आपण असं म्हणू, पण प्राणी असलं तरी आपला संबंध माणसांशीच आहे. ह्युमॅनिटी, मानवता अशी सगळी. त्या कृष्णमूर्तींना असा एक प्रश्न विचारला, ते याच्यात गेले होते, युनायटेड नेशन्समध्ये त्यांचं व्याख्यान झालं. तुम्ही म्हणाले वॉरमध्ये कुठे होता, लढाईमध्ये तुम्ही कुठे होता? ते अमेरिकेतच होते, एकांतात होते. तर ते म्हणाले की मी काय अभ्यास केला, गेल्या 6000 वर्षाचा तरी आपल्याला इतिहास माहिती आहे. तसा काय हो, जगाचा इतिहास मोठाच आहे, पण सामान्य असा इतिहास जो रेकॉर्डेड म्हणतात तसा लिखित इतिहासाचा 6000 वर्षाचा आहे. वेदापासून धरा तुम्ही. तर माणसाने इतका प्रयत्न केला, कसला, हिंसा टाळण्याचा, भीती टाळण्याचा, आजपर्यंत यश आलं नाही म्हणाले. याचं कारण काय असावं? तुम्हाला असं वाटेल की बाय कृष्णमूर्ती जरा काही थोडं नवीन सांगतायत. उपनिषदामध्ये असं स्पष्ट सांगितलंय, द्वितीयाद्वयी भयं भवती. मानवी जीवनाला एक रोग आहे, रोग तो असा आहे की माणूस आपल्या जीवनामध्येच द्वैत निर्माण करतो आणि त्याला घाबरतो. महाराज म्हणत, आपली अवस्था कशी आहे, आपणच बागुलबुवा निर्माण केला शेतामध्ये, तो करतात ना, आणि त्यालाच आपण घाबरतो. याचा अर्थ असा, आपणच आपला प्रपंच वाढवला आणि त्या प्रपंचामध्ये काळजी आणि भीती आपण निर्माण करतो. मग जेथे काळजी आणि भीती आहे तिथे प्रपंच आहे. परमार्थ कसा पाहिजे? आजच्या जीवनाला लागू असा पाहिजे. त्याला नवीन जुनं, पुराणं आणि आधुनिक असं असतं कामाचं नाही, नाही का? आपल्याला नेहमी असं, मी एक प्रश्न विचारतो, आपल्यापैकी कुणी असं आहे का की ज्याला कधी काळजी वाटलीच नाही? अगदी संन्यासी जरी झाला ना तरी मला देह भेटेल का नाही याची काळजी आहे. मग काळजीच करायची तर प्रापंचिक काय वाईट आहे मग? बरं, मग या काळजीतून मुक्त व्हायला मार्ग काय? आपण कसे आहोत? आपण ऐकायला येत नाही आहे का? कुठे आपण माणसं कशी आहोत? देव मानणारी आहोत, आणि देव तर सच्चिदानंद आहे. देवाजवळ भीती नाही, काळजी नाही, दुःख नाही, तो निर्माण करू शकणारच नाही. असं जर आहे तर जीवनात हे आलं कुठून? हे माणसाने निर्माण केलंय. महाराज म्हणाले, सत्पुरुषांना कसं वाटतं बघा, महाराज म्हणाले भगवंताला माणूस अतिशय श्रेष्ठ मानतो, पण श्रेष्ठ मानणारा माणूस हा भगवंता बाबतीमध्ये एकापटी वरचढ आहे म्हणाले. जे भगवंत निर्माण करू शकला नाही ते माणसाने निर्माण केलंय, आणि ते असेल तर काळजी, भीती आणि दुःख आहे म्हणाले. याच्यात फार अर्थ आहे. मग असं आहे का आपल्याला याच्यातून मुक्त होता येईल का? की काळजी नाही, भीती नाही, दुःख नाही, असं होईल का? हा एक प्रश्न क्षणभर बाजूला राहू द्या. आपण देव मानतो ना, आणि त्याच्याशी संबंध जोडायचा आहे ना, तर माझ्या मनाची तरी त्याला कल्पना आहे का नाही? अरे माझं दुःख तुला कळतंय का नाही? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्यांना लोकांनी अतिशय त्रास दिला. अहो काय सांगावं आपल्याला, हा देहू गावचा वाणी सर्वस्वी नागवला. बायका पोरं मेली, घरदार गेलं, गुरंढोरं गेली, भावानी शेतीचा वाटा घेतला, खरोखर काही राहिलं नाही.
मग भगवंताच्या नावाने त्या भामना डोंगरावर जाऊन जप करीत। लोक म्हणाले, लगाचा हा एकटं जाऊन बसू जर करतो तरी काय, याची परीक्षा घ्यावी। म्हणून त्यांनी एक वेश्या पाठवली त्याच्याकडे, काय उपद्व्याप बघा, नाही थोडा विचार करा, माणूस हा कसा आहे याचा विचार करा, ती वेश्या पाठवली। तेव्हा ते काय म्हणाले, बाई हे काय तू आणली, कशाला आलीस इथे? हां, पराविया नारी माऊली समान, हे तो गेले नेमून ठाईच यायची, माझं कन्व्हिक्शन झालेलं आहे, माझ्या मनामध्ये इतकी खात्री झालेली आहे की पराविया नारी ही माऊली आहे। न करी वो सायस, बरं, आम्ही विष्णुदास तैसे नभो, बरं, आम्ही भगवंताचे दास असे नाही। आणि मग शेवटी म्हणाले, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, आ तुला नवराच पाहिजे, इतर नर काय थोडे झाले म्हणून माझ्या मागे लागलीस। बघा कसं जीवन हा माणसं स्वरूप आहे माणसाच्या, मानवी जीवनाचं हे स्वरूप पाहिल्यानंतर त्यांना की नाही एकदा फार दुःख झालं। आणि मग ज्या देवाची जन्मभर उपासना केली होती त्याच्या नावाने ओरडले, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, तुम्हा आम्हाला हा अधिकार नाही आहे लक्षात ठेवा, अरे तुझ्या नावानं मिरवतो मी आणि मला लोक इतके त्रास देतात, अरे तुला काही जाणीव आहे का नाही का मेला असतो, माझे लेखी देव मेला असं बोलले। बघा इतकं वैतागले, मग या भानगडीत पडावं का नाही आला ना प्रश्न, नाही का? कालच मी सांगितलं टू वे ट्रॅफिक, इथे रहदारी दुहेरी पाहिजे, मी तुझं हे करताना अरे मला काही खूण दे ना। म्हणून एका अभंगात म्हणाले, जाणून नेण ते करी माझे मन, तुझी प्रेम खूण जाऊन या। काय बघा, म्हणाले की मला वेदांत कळत नाही का, मला सगळं समजतंय पण अरे याचा उपयोग नाही हे कळून न कळल्यासारखं आहे, तुझी प्रेम खूण दाखव, म्हणजे माझी ही भक्ती, माझं हे प्रेम, माझं हे नामस्मरण तुझ्यापर्यंत पोचत आहे याची खूण मला दे। मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळात पद्मपत्र, निंदा स्तुती ऐकोनी न काने जैसा का उन्मनी योगीराज, अरे हे होत नाही तोपर्यंत भगवंता माझ्या भक्तीमध्ये अर्थ नाही। पण असं नाही आहे, ज्ञानेश्वर महाराज आज आपल्याला सांगतायत, कालच सांगितलं त्याच्या पुढेही सांगतायत की जेव्हा माझा भक्त या प्रपंचामध्ये घाबरतो त्यावेळेला मला ते कळवळून येतं, मला ते सहन होत नाही, मग मी त्याला काय करतो, सगुण रूपाने येऊन त्याला मदत करतो। आणि हे भक्तीचं सामर्थ्य ज्ञानामध्ये सुद्धा नाही, प्रेमाचं जे सामर्थ्य आहे ते हे आहे। वेदांतच्या दृष्टीने काय आहे, तो अव्यक्त आहे, तो निर्गुण आहे, पण भक्त त्याला सगुण करतो, त्याला व्यक्त करतो। महाराज असं म्हणायचे, संतांचे आपल्यावर उपकार असतील तर भगवंताला सगुणात आणला त्यांनी, हे त्यांचे उपकार आहे, संतांचे उपकार। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गोंदवल्याच्या रामाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कारण काय, तर महाराजांना ताप आला होता आणि आलेन म्हणाले, रामा मला बरं नाही म्हणून तुला वाईट वाटतं का, मला बरं वाटेल म्हणाले। म्हणजे बघा काय असेल, आता एक गोष्टी राहू दे, हे सगळं काय लफड आहे नाही का, आहे तरी काय हे, आपलं अंतरंग जे आहे ज्याच्यात आपली माणुसकी आहे, आपण मानव आहोत ना, ते अंतरंग जर असेल तर जाणीवमय आहे, जाणीवमय। अगदी व्यवहारात तुम्ही बघा, अरे परीक्षा आली आणि मुलगा अभ्यास करीत नाही, अरे त्याला काही जाणीवच नाही,
बरं, म्हातारपणी आई बापानं चांगलं वागवीत नाही, अरे याला काही जाणीवच नाही. म्हणजे संवेदनशीलता, संवेदनशीलता इंग्लिशमध्ये सेन्सिटिव्हिटी म्हणतात, बरं का. घटना घडली किंवा वस्तू पाहिली, अनुभव आला, तर त्याची संवेदना आज झाली पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. समजा एक ग्रस्त वारला, घरामध्ये त्याचं प्रेत पडलेलं आहे, त्याच्या बायकोला काय वाटतं? फिलिंग इंग्लिशमध्ये. त्याच्या मुलाला काय वाटतं? त्याच्या सुनेला काय वाटतं? आणि अगदी लहान मूल आहे वर्ष दीड वर्षाचं, त्याला काय वाटतं? तोही पाहतो ना ते प्रेत. प्रत्येकाच्या संवेदनात फरक आहे आणि ती संवेदना जाणीवेवरती अवलंबून असते. आणि परमार्थामध्ये ही जाणीव सगळी शुद्ध करणं ही खटपट आहे. हे सगळं कशाकरता करायचं? शुद्ध जाणीव पाहिजे, त्याला पवित्र अंतःकरण असं म्हणतात. स्वच्छ जाणीव पाहिजे. आता आणखी एक उदाहरण घेतो. मला खरंच सांगा, आपलं कसं आहे, आपलं मित्राचं नातं आहे, मित्र मैत्रिणी आहात तुम्ही. हा, समजा आपण रोज आरती करतो, रोज त्याची पूजा करतो, खरं सांगा ते आहे ही जाणीव आहे का? मला उत्तर देऊ नका आणि हात वर करू नका, परंतु खरं असं वाटतं का की मी त्यांना ओवाळताना खरोखर ते आहेत? एक उदाहरण सांगतो आपल्याला. भाऊसाहेब सांगत, पुण्याला राहत असताना महाराजांचा असा फोटो होता, तिथे त्यांनी तो गॅस लाईट लावला. तर रात्रीची वेळ कंदिलाच्या ऐवजी गॅस लाईट लावला. तर गॅस लाईट म्हणजे उष्णता असते, गरम असतं ते. महाराज म्हणाले, भाऊसाहेब मला उकडत आहे, त्याने साधा कंदील लावा म्हणाले. हे भाऊसाहेबांना म्हणाले, हे लक्षात ठेवा तुम्ही त्याबरोबर. हा, मग काय जाणीवीची नाजूकपणा आहे मला सांग. हा, तुम्हाला आणखी एक उदाहरण सांग. दांडेकर होते ना, मामा दांडेकर, त्यांचे गुरु होते जोग म्हणून, विष्णुबुवा जोग. मला तयारीचा माणूस, बरं का. अलीकडच्या काळामध्ये वारकरी पंथाचं पुनरुज्जीवन केलं त्यांनी, काय सांगावं आपल्याला. त्यांच्याकडे एकदा पांगारकर गेले. पांगारकर म्हणजे महाराष्ट्रातले अतिशय मोठे प्रवचनकार. तेव्हा त्यांना ते येऊन आळंदीला गेले. कोण? जोग. आळंदीला गेले यांना येऊन. तर ज्ञानेश्वर महाराजांची पूजा करायची आहे म्हणाले, म्हणजे पादुकांची. तेव्हा ठरलं तर दिवस दुसऱ्या दिवशी ती गेले, दोघं या बसले आणि दुधानी समाधी धुऊ लागली. ते पूजेचं प्रकारच आहे, पंचामृतानी धुतात, धुऊ लागले. तर त्यांच्या हातामध्ये सोन्याची अंगठी होती. कोणाच्या? पांगारकरांच्या. विष्णुबुवा नुसतेच बसले होते, हे पूजा करीत होते. पूजा करताना दूध घातलं आणि दूध चोळायला लागले. तर ती जी अंगठी होती त्याचा घर्षणाचा आवाज येऊ लागला. आता दगडावर नाही का ते घासले गेलो. ते यांच्या डोळ्याला पाणी यायला लागलं. अरे 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 म्हणाले. कोणाच्या? विष्णुबुवाच्या. ज्ञानेश्वर महाराजांना नको नको म्हणाले, ते काढून टाका हातात. बघा, जाणीव म्हणजे काय चीज असते, बरं का. देहात असताना हे शक्य आहे. तेही दोन प्रकारे सांगतो आपल्याला. एकदा महाराजांना ताप आला. ताप आता सगळ्यांना, तसं त्यांनाही आला. तर ते काशीताई म्हणून बाई होती, अगदी साधी बाई. साधी म्हणजे गरिबीतली गरिबी असं, बरं का. त्यांना वस्त्रान्न महाराज पुरवित, पोरोबाळ विचारित नव्हते. तेव्हा महाराजांनी जर ताप आला तर बाई आली आणि म्हणाली, आई आई हो महाराज, तुम्हाला ताप आला की? हो. तिच्या डोळ्याला पाणी आलं बघा. आणि ती गेली जेवायला म्हणून, दर्शनाला आली आणि जेवायला बसली. इकडे महाराजांना ताप आला. आपलं महाराजांचा, हा, तिला ताप आला होता, मी चुकलो. तिला ताप आला, तो महाराजांनी घेतला आणि तिचा ताप उतरला. तिला कळलं महाराजांना ताप आला. ती पुन्हा आली मग म्हणली, मगा मी मगा सांगितलं ते, आई हो महाराजांना ताप आला की तुम्हाला? ते म्हणाले, कुणीतरी भोगायचं, तुम्ही भोगलं काय आणि मी भोगलं काय.
हे एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण, एक जतकर म्हणून ग्रस्त होते महाराजांच्याकडे, तेव्हा महाराजांनी एकदा ठेच लागली, ठेच लागली आणि पायाला थोडं रक्त आलं, बरं का. रक्त आल्यावर तो नीलकंठ म्हणून होता, तो म्हणला थांबा थांबा महाराज, म्हणाला मी त्याला धुतो हे करतो. अरे असू दे म्हणाले, त्यात काय आहे. तर जतकर काय म्हणले, अहो ते साधू आहे त्याला काय होतंय म्हणले. पाहा असा फरक आहे जाणीवेमध्ये. हा, जाणीव अतिशय सूक्ष्म होणं, अतिशय नाजूक होणं, अतिशय लवचिक होणं, प्लॅस्टिक अतिशय लवचिक होणं, याचं नाव परमार्थ आहे. दुसऱ्याचं दुःख सहन नाही होता कामाचं, दुसऱ्याचं संकट सहन होता नाही कामाचं. आणि हे भगवंताजवळ असतं, ते आपल्याजवळ आल्याशिवाय तिथून येत नाही. म्हणून महाराज म्हणायचे, आपल्याच डोळ्याला पाणी आलं की भगवंताच्या डोळ्याला पाणी येतं. आणि तिथे सगळी भानगड आहे. आपण सगळं करतो पण ते कर्मकांड होतं, त्याच्यातून प्रेम निर्माण होत नाही. हे करायलाच पाहिजे, याच्यातूनच ते येईल, पण हेच नुसतं करीत गेलं तर ते येणार नाही, हेही तितकंच खरं आहे. तो जिवंत आहे, तो माझ्यासारखा आहे, ही भावना पाहिजे. रामकृष्णांच्या चरित्रामध्ये अशी एक सुंदर गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणली ती गोष्ट आहे, पण अतिशय मर्म आहे त्यामध्ये. ते सगुणाचे उपासक, देवी हे सर्वस्व त्यांचं. देवी म्हणजे कोण? त्या मंदिरातली मूर्ती ही देवी. त्यांच्याकडे एक साधू आला, त्याला न्यांगटा असं म्हणे. न्यांगटा म्हणजे नग्न. ते नग्न साधू 40 वर्ष समाधीचा अभ्यास केलेला असा तो मनुष्य, आणि यांना समाधी शिकवायला आलेला. ते आले हे बसले होते तोतापुरी त्याचं नाव, आणि म्हणाले मला तुला समाधी शिकवायकरता पाठवलं आहे असं बोलले. त्यांच्या चरित्रात महाराजांच्या एका वचनाचं मला प्रात्यक्षिक दिसतं. सबंध चरित्रात महाराज म्हणाले, तुम्ही नुसतं नाम घ्या, परमात्मा सरळ करील म्हणले. तुमच्या साधनांचं सगळं आहे बरोबर करील, असं त्यांचं. कुठे गेले नाहीत, आले नाहीत, त्यांच्या सगळ्या परमार्थाच्या चरित्रामध्ये त्यांना परमात्माने सोय करून दिली सगळी. जे ज्या वेळेला पाहिजे ते बरोबर त्यांना साधले, तेव्हा हे आले. तर हे म्हणाले की बाबा समाधी शिकवायचे, आईला विचारून येतो म्हणाले. त्याला काय वाटलं की आई म्हणजे म्हातारी कुणीतरी आहे आणि तिला हा विचारून येतोय. ते गेले आणि आला का विचारून, हो आई म्हणाली म्हणजे त्याकरताच तुला आणलंय आणि तू शिक म्हणून. कुठे आहे म्हणाले, ते मंदिरात आहे म्हणाले. त्याला कळे ना ते, आता काय वेळ आहेस म्हणाले. असं कुठे आई असते काय, हे सगुणाचं हे आहे मर्म. महाराज म्हणायचे, कुणी काही मागितलं जा रामाला सांगा मला दे म्हणून, तर एक म्हणाला महाराज रामाला काय सांगा. अरे राम दाता ही तुझी भावना नाही, राम दाता ही भावना असती तर बरोबर दिलास. आपण मागताना सुद्धा की नाही एक काहीतरी संशय ठेवून मागतो बघा. नाही का तुम्ही खरं बघा कसं आपलं नाणं खोटं आहे नाही, ही तयारी व्हायला पाहिजे. सांगायचं हेतू काय, याचं परिवसान असं आहे. महाराज म्हणाले की भगवंताचे मुख्य अवतार तर आहेतच, पण प्रत्येक भक्तागणिक अवतार आहे त्याचा, त्या भक्तागणिक त्याचा अवतार आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराज आज सांगतायत. म्हणाले भवसिंधू चैन माझे. अरे नवीनच आवाज यायला लागलाय. भवसिंधू चैन माझे कवणास धाक नुपजे, तेथ जरी की माझे बिहती हान. काय असतं बघा ज्ञानेश्वर महाराज, प्रपंच नाही, नातेवाईक नाही, कोणी आपलं नाही, असं असताना आपल्या प्रापंचिकाच्या अंतःकरणाची किती कल्पना आहे. भगवंताच्या तोंडात असं घातलंय भवसिंधूचे नि माझे, म्हणजे प्रपंचच त्याचा अर्थ आहे.
या प्रपंच उसळला, माजला म्हणजे उसळला, म्हणजे त्याच्या भीतीनं माझे लोक घाबरतात. म्हणाले कवनास धाक नुपसे, काय होणार आहे कोणास तू, काय होणार आहे कोणास तू, काय प्रसंग येणार आहे कोणास तू, धाक बसतो भीती. हां तेथ जरी की माझे, माझे म्हणजे माझे जे भक्त आहेत तेच भीता भियती ह्यानं. मग काय करतो मी, म्हणाले मनोनिगा पांडवा, अतिशय महत्वाची होवी, मनोनिगा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावात धावता आलो. मग मी काय करतो, मी निर्गुण निराकार, मला मूर्त पण नाही, मी अमूर्त आहे. त्यांच्या चौथ्या अध्यायामध्ये त्याने हे सांगले, अमूर्तची मी किरीटी, अवताराचं सांगताना अमूर्त आहे मी, म्हणजे दिसणार नाही, इंद्रियांना गोचर नाही, अव्यक्त आहे. असा मी अनेक मूर्तींची रूप धारण करून येतो. म्हणून महाराज म्हणले प्रत्येक भक्तागणिक अवतार आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला, खरोखर ऐकण्यासारखं आहे. एक 3-4 वर्ष झाली, एक तिकडच्याच बाई कुणीतरी, म्हणजे साताऱ्याच्या तिकडच्या बाई आहे, त्यांना की नाही शेतीबीती होती, पण नवऱ्याने काय ते कायद्याने काही केलं नाही आणि ते वारले. वारल्यानंतर मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं. बरं, मुलगा, दोन मुली, मुलगा, त्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं. कुठे जायचं, काय करायचं, त्या उत्सवाला आल्या होत्या बृंदवास. तेव्हा आल्या, ते काय निरूपणात सांगायला काय लागतं, 1-2 दिवसांनी त्या गेल्या समाधीपाशी आणि म्हणाल्या, आपण जर मला सांभाळण्याचं वचन दिलं नाहीत, आपल्याला दीनदास असं म्हणतात, आपण जर मला सांभाळण्याचं वचन दिलं नाहीत तर मी इथे जीभ हासडून प्राण देईन. बरं का, हा एक पूर्वीचा प्रकार आहे, जीभ ओढून माणसं प्राण देत असे. प्राण देईन म्हणाल्या, इंग्लिशमध्ये म्हणतात शी मेंट इट, म्हणजे तिने बरोबर ते अर्थसही सांगितलं, उगी नुसतं वचन बोलली नाही, मी करणार. बरं का, आणि काही नाही, स्वस्त नामस्मरण करू लागली. मला तरी कळण्याचं कारण काय, ती आपली येऊन खोलीत बसायची, आपल्या गप्पा चालायची, आमची ऐकायची आपली नुसती, काही बोलली नाही, पण तिच्या अंतःकरणात ते सारखं आहे. बरं का, रोज मनानं ते सांगायचे महाराज, आपण महा त्याची मला सांभाळता याची खात्री द्या. आणि उत्सवाच्या 8व्या दिवशी सकाळी ती अशी स्नानाला निघाली आणि अंधारात 3-4 वाजता निघाली, ती पडली. पडल्यानंतर ओरडली, म्हणाली हाच का प्रत्यय आहे आपल्या अस्तित्वाचा. बरं का, मनुष्य निराश झाला म्हणजे कसं होतं बघा, त्याला हाच का आपल्या याची प्रचिती आहे, प्रत्यय आहे म्हणाले अस्तित्वाचा. ती म्हणाली मला सांगवत नाही. समोर म्हणाले लंगोटी घातलेले महाराज उभे, मला हातात हात दिला आणि उठ म्हणाले, मी तुझ्या मागे पुढे आहे, तू काळजी करू नकोस म्हणाले. मला बोलावलंस ना, मी आहे तुझ्या बरोबर, तुला काही कमी पडायचं नाही. हां, आणि संपलं ती तिथेच. ते पुढे उत्सव झाल्यानंतर तुम्हाला खरं वाटेल का, तिचा एक भाऊ आला तिला बोलवायला, चल म्हणाले. त्याला कळलं तिला बाहेर काढलेली, तो गेला, त्याने मामलेदाराला बोलावून त्या मुलाच्या हातनं सगळी व्यवस्था याची केली, आणखी मग तो परत गेला. तर ती त्याच्यावर राहिलीच नाही, त्या भावाकडेच राहिली, पण सगळं तिचं काय होतं ते देवावलं. बरं का, तर ती मला सांगताना काय म्हणे, अहो मीच पापी म्हणाले, इतकं संकट त्यांच्यावरती घातलं, मला वाईट वाटलं म्हणले, कशाला त्याने मी बोलावलं, नाही तर हे घडणारच होतं म्हणाले. आणि अशीच भक्तांची अवस्था असते. तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपवास केला, त्याला निश्चक्र उपवास, म्हणजे राजकीय उपवास नव्हे, हे पाणी प्या, ते पाणी प्या, ग्लुकोज घ्या आणि मग प्रकृती बिघडली म्हणजे दवाखान्यात जा, हे नव्हे. हां, अन्न पाणी टाकलं त्यांच्या त्या वह्या बुडवल्या ना याच्यामध्ये, तेव्हा वाङ्मय म्हणजे हे वाङ्मय की जे अंतःकरणातून आलेलं ते बुडवलं होतं. तेव्हा म्हणाले अरे माझा प्राण आहे तो, मी कसं. तेव्हा त्यांनी सांगितलं
आणि त्यांनी आधी काय म्हणाले, तू जेव्हा येईना पांडुरंग, दगडाची खोळ घेऊन बसला आहेस, माझी काय अवस्था आहे तुला कल्पना आहे का, म्हणाले असे अभंग आहेत 1-13 त्यांचे, बरं का। आणि मग 13व्या दिवशी अर्धवट शुद्धीत होते, बाळ वेषे आला सावळीत जवळ, बाळ वेष घेऊन जवळ आला म्हणाले माझ्या, हे झालं। आणि त्यांनी त्यांच्या त्या वह्या आणून दिल्यावर इतकं वाईट वाटलं त्यांना, देवा मी किती पापी आहे रे म्हणाले, हां तू पाण्याहून पातळ, इतका तू प्रेमळ आहेस, तुला मी असा त्रास दिला, मी काय करू। आणि ते भगवंताच्या बाबतीत होतं, मग तो येतोच, अनेक मूर्ती घेऊन येतो, ज्याची जशी भावना तसं तो येणार। आणि असं असून ते झाल्यानंतर मात्र फार वाईट वाटतं, बरं का, पण त्या जाणीवेची तीही यायला पाहिजे, डिग्री यायला पाहिजे, म्हणजे बरोबर जातं। महाराज म्हणायचे फार छान सांगायचे, आपण देवाला हाक मारतो त्याच्या हृदयापर्यंत पोचतच नाही, पायापर्यंत सुद्धा पोचत नाही म्हणजे डोकं ठेवलं तर, तुम्हाला हृदयापर्यंत पोचून तू जाऊच द्या, हां करा, असं आतून आलं पाहिजे, सळसळून आलं पाहिजे, अगदी मनापासून आलं पाहिजे। असा जर कुणी भक्त असेल तर त्याच्याकरता तो साकार होतो, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यात एक शब्द असा विचित्र घातलेला आहे, विचित्र म्हणजे फार अर्थपूर्ण, म्हणाले त्यांच्या गावात धावत आलो। याला एक महाराज उदाहरण सांगायचे, तुमच्या मागे पुढे मी उभा आहे म्हणायचं, तुम्ही नाम घेतलं ना, मागे पुढे मी उभा आहे, असा असून का जाणीव नाही। तेव्हा त्याने ते नेहमी एक उदाहरण सांगायचे द्रौपदीचं, तिला जेव्हा सभामध्ये आणली तिला, त्यावेळेला तिला पहिल्यांदा वाटलं माझे पांडव आहेत की 5 पांडव आहेत, हे माझं रक्षण करतील। पण जेव्हा भीम सळसळला, धर्मराजाने गप बसायला सांगितलं, बस गडबड करायची नाही, ते गेलं। मग भीष्म आणि द्रोण हे म्हातारे लोक, त्यांना तिने अपील केलं, अहो तुम्ही सांगा धर्माचं स्वरूप काय आहे, तुम्ही बोला, बोला हो बोला हो, सर्व सभ्य बोला हो, पण पंतांची आर्या आहे का प्रतिम, अहो तुम्ही गप्प कसे बसला, माझ्यावर हा प्रसंग आहे, धर्म काय आहे तो सांगा। तेव्हा धर्मस्य गहनागती, हे उत्तर त्यांचं वेगळं आपल्याला सांगता येत, बरं का। तेव्हा ते गेलं आणि कोणीच असणार नाही, तेव्हा ती लुगडं धरून होती, तेही जेव्हा आवरेना तो हात सुटला, त्यावेळेला परमात्मा आला, बरं का। आणि मग तिला वस्त्र पुरवली, मोरोपंतांनी त्याला अंबरावतार असं म्हटलेलं आहे, हा अवतारच पण वस्त्रावतार, महाराज जसे नामावतार आहेत तसं तो अंबरावतार, अंबर म्हणजे वस्त्र। पुढे वनवासात गेले, वनवासात गेले असताना परमात्मा भेटायला आले, आले तर तुम्हाला माहिती आहे ते केस धरून ओढलेलं तिला, तेव्हा कृष्ण समोर बसलेला आणि आपलं ही दुःख सांगते, कृष्णा हे केस धरून ओढले त्यांनी, काय माझ्यावरती प्रसंग होता, तू कुठे होतास, खरा प्रश्न तिथे आहे। तेव्हा तो काय म्हणाला, अगं मी तिथेच होतो, पण जोपर्यंत तुला वाटत होतं पांडव रक्षण करतील, हे भीष्मद्रोण रक्षण करतील, नव्हे मी माझे रक्षण करीन म्हणून तू हात धरून होतीस, तोपर्यंत मला येता येईना, तू जेव्हा असहाय झालीस, खरी शरण आलीस, तेव्हा मी समोर आलो। म्हणा आपली जगाची आस सुटल्याशिवाय परमात्मा साकार होऊन येणार नाही। त्या बाईचं मी तुम्हाला सांगितलं ना की जीव हसडून प्राण दिने म्हणताना तिने खरंच असं केलं असतं, असं आहे। याला तो प्रसंगच यायला पाहिजे असं नाही, आपल्या भक्तीची प्रेमाची तीव्रता आली पाहिजे। म्हणून मी परवापासून म्हणतोय, आपलं खरं प्रेम कुठे आहे मला सांगा, ते खरं प्रेम नाही। खरं प्रेम करणं हे आपण उदाहरणावरूनच शिकायला पाहिजे कसं प्रेम असतं। नाही जे मी भाऊसाहेबांचं उदाहरण तुम्हाला देतो ना, काय माणूस असेल तो विचार करा, अरे त्यांनामुळे नाहीच, म्हणजे जिकडे तिकडे तेच, त्यांचं सामर्थ्य असत। एकदा म्हणाले अहो त्यांना काय अशक्य आहे म्हणाले, भिंतीतून बोलतील म्हणाले। आता मला सांगा, ते बोलतील अगल न बोलतील, पण यांची श्रद्धा केवढी मला सांगा, नाही का,
हे आपण शिकलं पाहिजे. नाही तर काय हे वाचण्याचा अर्थ आहे मला सांगा, वाचण्या सांगण्याचा अर्थ आहे ते प्रेम ती श्रद्धा ते आपले पण आलं पाहिजे. ते प्रेम आणि श्रद्धा जाऊ द्या ते नाही, पण माझ्या घरातला मालक कोण आहे तर तो आहे असं वाटलं पाहिजे. अहो ते हे नसतं का, तुमचं रेशन कार्ड त्या तिथं कुटुंब प्रमुख म्हणून असतो नाही का, कुटुंब प्रमुख. आमच्या कुटुंब प्रमुख कोण, मी काय कुटुंब प्रमुख, मला स्वतःला सांभाळता येत नाही, माझी माणसं मी सांभाळणार का. तर असं वाटलं पाहिजे माझा कुटुंब प्रमुख कोण, महाराज माझे, म्हणजे तुमचा गुरु कोण असेल तो कुटुंब प्रमुख आहे खरं, असं वाटलं पाहिजे. बघा खरं वाटलं पाहिजे. हा गमत काय झाली, एक दोन वेळा मी प्रसंग सुचतो की घरातल्या माणसाने विचारायचं की भाऊ आज काय करायचं, महाराजांना विचारा. महाराज म्हणायचे भाऊ सगळ्यांना विचारा. म्हणजे इतकं पण त्यांना कोणतीही गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय नाही. बरं, ते एक डॉक्टर होते, त्यांना एकदा बरं नव्हतं भाऊसाहेबांना, म्हणून त्यांना ते बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन देतो म्हणाले. तो म्हणाले कशा करतो डॉक्टर हे, नाही म्हणले तुम्हाला जरा शक्ती वाटेल. मला आता शक्ती काय करायची, नाही म्हणले थोडी पाहिजे जरा. तर म्हणले महाराजांना विचारा मग द्या म्हणाले. बघा तुम्ही आम्ही घेऊन सांगितलं असतं, महाराज इंजेक्शन घेतलं. अरे काय ले का, नाही कसं आहे बघा, छे छे छे. अगदी मी सांगतो ना, असं हे शिकलं पाहिजे. त्यांच्या गावात धावत येतो नाही का, तुझ्याशिवाय मी नाही. त्यांचा एक शेवटी दृष्टांत सांगतो तो खरा खरा. की ते म्हणाले आपण स्नान करून धोतराचा बोळा टाकला, ते धोतराचा बोळा आपणहून हलायचा नाही, तसं मनाने त्याच्या चरणाशी पडून राहावं. तो हलल्याशिवाय हलवल्याशिवाय मी हलणार नाही. आपल्याला प्रेम नाही आहे आज, पण एवढा निग्रह करता येईल. आपण काय करायचं ते करा, तुम्ही जे कराल त्यात मी आहे. हे जे केलं ना तर ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत तो धावत येईल यात शंकाच नाही. आईचं नाही का आपण पाहतो, अहो तो माझ्याशिवाय राहायचा नाही म्हणाले. आणि याला एक महाराज दृष्टांत द्यायचे, तो फार अप्रतिम आहे. आपली कशी स्थिती पाहिजे म्हणले, एक मोलकरीण होती. बरं का झाले, एक मिनिटात सांगतो. एक मोलकरीण होती, लग्नाचा समारंभ होता त्यामध्ये तिला नेमली होती. तिचं एक लहान पोर होतं, ते कुठेतरी निजलं होतं आणि ती मागच्या दारी भांडी घासीत होती. बरं का, ते लागलं ओरडायला, पोर जागं झालं ओरडायला लागलं. तर म्हणले त्या श्रीमंत घरातल्या बायका श्रीमंती, दागिने बिगिने घातलेल्या, उत्तम सुरेख दिसायला, कपडे चांगले घातलेले, त्या पोराला या बाईने घेतलं. ते पोर त्या बाईच्या तोंडाकडे पाहायचं, आई नाही रडायला लागायचं. दुसऱ्या बाईने घेतलं, तोंडाकडे पाहायचं, आई नाही रडायला लागायचं. तर अशा पाच सहा बायकांनी श्रीमंताच्या सुरेख आमक्या तमक्या, पोर रडणं काही थांबलं नाही. आणि ती जेव्हा फाटकं तुटकं लुगडं नेसलेली आई जेव्हा आली आणि त्यांनी घेतलं, चट दिशी तिला बिलगलं. तसं म्हणाले भगवंताविषयी ज्याला वाटत त्याला भगवंत पावतो म्हणाले. जानकी जीवन स्मरण जय जय राम.